ओम माझं नाव लक्ष्मण सदाशिव बागवे मी दोन हजार एकपासून बापूंचा फक्त आहे माझा एक असाच अनुभव आहे मी गावी गणपतीला चार वर्षापूर्वी गावी गणपतीला जायचं मला होतं आणि गणपतीला जात वेळी मला माझं आरक्षण चार महिने अगोदर मी केलं होतं बँगलोर गाडीचं पण माझं आरक्षण कन्फर्म नव्हतं वेटिंग एकशे बारा होती पण मला काही वेटिंग गणपतीला जायचा दिवस आला तरी माझी वेटिंग छापनवर आली मी बायको आणि मुलगा ही तिघांजांची तीन तिकटी होते तरी पण वेटिंग काही होत नव्हती छाप्पनपर्यंत आलेली होती मी बायको आणि मुलाला बोललो पेपर घ्या आता आपण आ रिझर्वेशनमध्ये आतमध्ये डब्यामध्ये जाऊन तिथे खाली बसून आम्ही बँगलोर गाडीने कणकवलीला उतरून पुढचा प्रवास करूया म्हटला अशा रीतीने आम्ही जायचं प्लॅनिंग केलं आणि सी एस टीला आम्ही बसायला गेलो सी एस टीला आम्ही आरक्षण डब्यामध्ये बसलो तिथे तिथे बसल्यामध्ये तिथे सीट रिक्या होती तिथे आम्ही बसलो आणि कोण आला तर म्हटलं हे सीट खाली करून आम्ही खाली बसायचं आमचं प्लॅनिंग होतं आम्ही त्याप्रमाणे आम्ही तिथे सीटवर बसलो तर एक मुलगा आला आणि तो मुलगा आला त्याच्या मागे पाठीवर लावायची बॅग होती इथे येऊन बसला थोडा वेळ बसला पाणी पिलं आणि तो आम्हाला बोलला की इथे माझे पाच सीट आहेत तो मी बोललो म्हटलं ठीक आहे तुमचे पाच सीट आहेत आमचं पण वेटिंगचं आहे म्हटलं आम्ही खाली बसू तो बोलला आमचे पाच सीटपैकी चार सीट ठाण्याला बसणार आहेत मी इथे बसलो आहेत पण माझ्या काकांची तब्येत बरी नाही आहे पण काका येत आहेत काय ते मी विचारतो आणि मी त्यानंतर मी तुम्हाला काय ते सांगतो त्याप्रमाणे फोन केला त्याने आणि फोन करून विचारलं तर ते लोक त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला काय यायला जमणार नाही काकांची तब्येत काय बरोबर नाही आहे तेव्हा तू जात असेल तर तू पुढे जा आणि आम्ही मागून गाडी करून येतो तर त्याप्रमाणे तो मुलगा आम्हाला बोलला की तुम्ही हे पाच सीटापैकी तुम्ही हे तीन सीट घ्या आणि तुम्ही तीन सीट बसा आम्ही बोललो तुझ्या काकांची तब्येत व्यवस्थित होईल आम्ही प्रार्थना करतो आम्हाला ज्या सीट भेटला आम्हाला ज्या डब्यामध्ये आरक्षणामध्ये पाठवलं ते बापूंमुळेच झालं कारण आम्ही बापूंचे भक्त असल्यामुळे घरातून आम्ही बापूंचं नाव घेतच आम्ही चाललं होतं बापूंचा तारकमंत्र हा माझ्या मनात चालूच असतं त्यामुळे ते बापूने जे शक्य नव्हतं ते शक्य करून झाले कारण गणपतीला जायला आमच्या कोकणामध्ये एवढी गर्दी असते की तिथे बघायलाच नको अशी परिस्थिती असते पण बापूने आम्हाला सीट मिळवून दिले गावावरून आल्याच्यानंतर ते तो मुलगा परत माझ्या मुलाला डोंबोली स्टेशनला भेटला आणि त्याने मुलाने माझ्या चौकशी केली तर काका बोलले चांगले आहेत अशा रीतीने त्या मुलं माझ्या मुलाने त्याचा नंबर घेतला अजूनपर्यंत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो कारण काय ज्याने आम्हाला हे करून दिलं सीट नव्हते ते दिळून दिले बापूने त्याच्या काकांची पण तब्येत बापूनेच चांगली केली अशा रीतीने आम्हाला जो बापूंचा अनुभव आला तो अजूनपर्यंत आम्हाला चांगला आहे श्रीराम अहमदने